नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण माहिती घेणार आहोत या डबल बॅटरी पंपची. खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न आहे की कमी पैशामध्ये, कमी खर्चामध्ये आणि चांगला स्प्रे करता येईल असा पंप कोणता घ्यायला पाहिजे. तर आता मार्केटमध्ये खूप सारे पंप अवेलेबल आहेत, खूप वेगवेगळे ब्रँड आहेत आणि प्रत्येकाची वेगवेगळी किंमत आहे. तर अशाच शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा, तसंच स्प्रे पण लवकर झाला पाहिजे अशा पद्धतीनं कोणता पंप घ्यायला पाहिजे, तर याविषयी आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता हा आहे डबल बॅटरी डबल मोटर भारत सारथी ॲग्रोटेक या कंपनीचा हा पंप आहे. मुळात पहिली गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो, जे काही मॅन्युफॅक्चरिंग असतं मुळात हे फक्त ब्रँड असतो आणि याच्या आतमध्ये जे स्पेअर पार्ट आपल्याला पाहायला मिळतात हे मात्र एक दोन तीनच कंपन्या बनवत असतात. म्हणून एखादा पंप खूप ब्रँडेड आहे किंवा तो खूप भारी आहे याच्या आमिषाला बळी पडू नका. मुळात जो काही पूर्ण मार्केटिंग जे डिपेंड आहे हे फक्त रॉ मटेरियलवर आहे. तर आता हा जो पंप आहे हा मी फक्त 2700 रुपयाला पंप घेतला आहे डबल मोटर बॅटरीचा. तर याला दोन बटन आहेत, इथं दोन बटन आहेत, सोबत फ्यूज आहे. म्हणजे सेम आपल्या जसा बॅटरी पंप आहे तसंच आहे, फक्त याला डबल मोटर असल्यामुळे दोन बटन आहेत. तर आता हा सर्वसाधारण 20 लिटरचा जो पंप आहे याला जर आपण आता याच्यामध्ये 3 गन मिळतात. एक ही गन आहे आपली स्प्रे गन, त्याच्यानंतर ही रेग्युलर गन आहे आणि जी तिसरी गन आहे तर ती ॲडजस्टेबल आहे. त्याला फक्त हे जे पुढचे नोझल आहे हे नोझल बदलतं आणि याच्या जागी दोन तोंडी नोझल येतं छोटंसं, जे आपण तणनाशक वगैरे त्याला मारू शकतो. आणि ही जी गन आहे तर ही थोडीशी ॲडजस्टेबल आहे. आता मी इथं दाखवतो तुम्हाला, तर अशा पद्धतीने ही लांब होऊ शकते. जर आपल्याला तणनाशक फवारायचं असेल आणि याच गनचा वापर करायचा असेल तर आपण अशा पद्धतीनं याला पुढं सरकून एकदम लांबपर्यंत मारू शकतो आणि खालच्या खाली पण मारू शकतो. म्हणजे जेणेकरून जर तणनाशक मारलं तर इतर पिकांवर ते जाणार नाही. तर आता याचा प्रेशर पाहायचं झाल्यास, आता मी इथे गन चालू करतोय, पहा प्रेशर पाहू शकता खूप लांबपर्यंत प्रेशर जातोय, जवळजवळ 10 ते 12 फुटापर्यंत. आणि आपल्याला जसा लांब पाहिजे तसा आपण तो करू शकतो आणि सोबत जर ब्रॉड करायचा असेल तर तो सुद्धा करता येतो. म्हणजेच अगदीच जर पाहिलं तर आपल्याला 5000-6000 रुपये घालून जो पेट्रोल पंप आहे फोर स्ट्रोक किंवा टू स्ट्रोक तो घेण्याची गरज नाही आहे. आणि जर या गनचा जर वापर केला तर शेतकऱ्याला फार तर 10 ते 12 मिनटं फक्त पंप पूर्ण मोगळा होतो 20 लिटरचा. तर आता याच्यामध्ये मी जवळपास जे आपले मोगाचे स्प्रे आहेत तर ते मी याच पंपाने घेतलेत, फार काही जास्त वेळ लागत नाही, पेट्रोल पंपापेक्षा खूप चांगला आहे. आणि याचा प्रेशर जास्त असल्यामुळं अगदी मुळापर्यंत औषध आपण याने सहज फवारू शकतो उभा राहिल्याच, म्हणजेच आपल्याला इतर पंपाची गरज नाही. आणि जर आपण विचार केला तर सिंगल बॅटरीचा पंप माझ्या मते फार तर 1800 ते 2200 रुपयेपर्यंत बसतो, पण आणखी त्यात जर 500 ते 700 रुपये जर घातले तर हा डबल बॅटरी डबल मोटर पंप येतो. आणि विशेष म्हणजे पैशाची तर बचत होतेच, पण तुम्हाला लेबर लावायची गरज नाही किंवा इतर कोणाला फवारण्याची गरज नाही आणि टू स्ट्रोक किंवा फोर स्ट्रोक पंप घेण्याचीसुद्धा अजिबात गरज नाही. तर आता आपण पाहिला आहे या गनचा प्रेशर, आता आपण रेग्युलर जी गन आहे तर त्याचा प्रेशर पाहूयात. तर फवारणीसाठी जे हे पंप आहेत तर डबल बॅटरी डबल मोटर खूप चांगले पंप आहेत मित्रांनो. तुम्हाला जर घ्यायचे असतील तर 2000 रुपयाचे घेण्यापेक्षा हा 2700 ते 2800 रुपयाचा जो पंप आहे तर तो जर घेतला तर फायदा होईल, वॉरंटी पण मिळते याच्यासोबत. पाहू शकताय अशा पद्धतीनं याचाही जो स्प्रे आहे कमीत कमी 7-8 फुटापर्यंत जातो. आता वारा असल्यामुळं इकडे दिसणार नाही तुम्हाला, पण जी जो प्रेशर आहे डबल मोटरचा याच्यामुळं औषध जे आहे तर फार जास्त लांबपर्यंत जातं. वॉरंटी माझ्या मते याला जवळपास 6 महिन्याची वॉरंटी आहे, तर 6 महिन्यामध्ये सहसा एवढं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता जवळपास मी 15 ते 20 एकर आत्तापर्यंत फवारलं आहे, वेळ कमी लागतो, औषधाची बचत होते आणि विशेष म्हणजे प्रेशरवर आपण ज्यावेळेस फवारतो तर सर्वांना माहितीच आहे की औषध जे आहे तर झाडाच्या अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण पसरतं. म्हणून हा पंप सगळ्यात उत्कृष्ट आहे, तरी ज्या शेतकऱ्यांना घ्यायचा असेल त्यांनी हा डबल मोटरचा पंप घेऊ शकता. तसंच हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये आपण औषधं किंवा जे छोटे छोटे बॉटल असतील ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि जर आपल्याला
झाकण जरी ठेवायचं असेल एमएलचं तर तेही ठेवू शकतो. त्याच्यासोबत या पंपला आपल्याला इथं जे मणक्यासाठी ताण मणक्यावर ताण पडू नये किंवा पाठीला त्रास होऊ नये म्हणून एक रेस्ट पण दिलेला असतो खाली, तर तो रेस्ट पण चांगला फायद्याचा आहे. त्याच्यामुळे आपल्या पाठीला त्रास होत नाही आणि 20 लिटर घेतल्याचं वजन घेतल्याचं पण जाणवत नाही. तर मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. दाबी बटन.